मंडळी, विनोदाचा गुलाल उधळत हास्याचा गजर करण्यासाठी पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाची टीम कालपासून आपल्या हास्यजत्रेत सहभागी झाली आहे आणि आज आपल्या हास्यजत्रेत आणखी काही खास पाहुणे सहभागी होत आहेत। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम माननीय नामदार श्री एकनाथजी शिंदे साहेब, नगरविकास सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य आणि या चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई, जोरदार टाळ्या। आणि त्यांच्यासोबत आले आहेत माननीय खासदार डॉक्टर श्रीकांतजी एकनाथजी शिंदे। पुन्हा एकदा घातला आहे लग्नाचा घाट। आता कोणाच्या लग्नाचा आहे तुम्हाला वेगळं सांगायची काय गरजच नाही, बघूया आज तरी त्याचं लग्न होत आहे की नाही ते। नमस्कार सई। नमस्कार। नमस्कार प्रसाद। नमस्कार। आयो, केवढी मोठी मोठी माणसं आलीत आज माझ्या निमंत्रणाला मान देऊन। धन्यवाद। खरं तर खुद्द मंत्री साहेब आलेले आहेत, मंत्री महोदय साहेब आलेले आहेत, खासदार साहेब आलेले आहेत, मंगेशजी आलेले आहेत, कलाकार सगळे मंडळी, एवढी सगळी मंडळी बघून ना माझा असा ऊर भरून आलाय हो, कवा मी फंबल पडेल असं वाटतं। बाबा तुम्ही आलात, खरंच जाम आभारी आहे मी। ही माझी मोठी मुलगी जी सौकाची आहेत ना, आणि ही छोटी मुलगी सौचिकाची आहेत। बाबा सौशिका नाही, ची सौकाच। अयो, म्हणजे दोघांना सेम बोलायचं? हो बाबा। बर बर, तर ही माझी मोठी मुलगी चिवाली। बाबा चिवाली काय? आज फंबल पडल बोललो होतो का नाही मी? आज बाबा चिवाली नाहीये मी, चेतना आहे ना। ते काय झालं माहितीये काय, चेतना आणि शिवाली असं मिक्स झालंय, त्याच्यामुळे थोडा गोंधळ झालाय माझा। हो व्याई, काय झालं? केवढा फंबल मारता बाय, झरझर बोलून टाका का नाही पटकन? हे तुम्ही बोलताय, कटील करून कशाला बोलता बाय, अगदी सोपं आहे। नमस्कार सई। नमस्कार प्रसाद। नमस्कार। नमस्कार मंत्री महोदय साहेब। नमस्कार खासदार साहेब। तुम आमच्या निमंत्रणाला तुम्ही आलं, फार फार तुमचा आभारी आहे। काय समजलं? ही माझी मोठी पोरगी याच्यावर लग्न करणार आहे, ही माझी बारकी पोरगी। नाही नाही नाही, पोरगा आहे तुमचा, त्यांच्या बरोबर, आणि ही पोरगी ह्यांच्या बरोबर लग्न करणार आहे, आणि ही जी माझ्या मांग आहे ना, तर ह्या पोरगीची आई आहे। आणि मी ह्या पोरग्याचा बापूस आहे, एवढं सोपं आहे का? नाही नाही, पण तुमच्यासारखं मला नाही जमणार, केवढं भारी तुम्ही बोलता राव। भारी म्हणजे ओ, लेखक काय पण लिवी, आपण आपल्या सोयीप्रमाणे बोललं पाहिजे। जिभेचे तुकडे पडतात माहिती आहे गुरुजी, पटकन लग्न लावा, पोटात कावलं वराट आहे, बुंदी आहे ना जेवायला, बुंदीचं लाड वाजंत्री माझे लग्न मोडायचे एकशे एक प्रकार यांच्याकडे रेडी आहेत। आपल्याला जो दोन दिवस गॅप असतो ना, त्यातला एक दिवस विचार करतात याचं लग्न कसं मोडलं पाहिजे, याच्यावर आपण स्क्रिप्ट करूया। नाही नाही गौऱ्या, आज तुझं लग्न होणार हे बघ, माझा डावा डोळा फडफडायला लागला। अयो, आणि तुला माहितीये माझा, हे बघ डावा डोळा फडफडल्यावर चांगलंच होतं माहितीये ना? मला माहितीये, मागे तीनदा फडकला, मला तीन भाऊ झाले। लक्षात राहतो तुझ्या। सॉरी सॉरी सॉरी। हे बघ, तू मेरा टायगर आहे, टायगर। यस मॅम। रॉर करेगा रॉर। रॉर करेगा रॉर। रॉर रॉर रॉर।
गुरुजी अंतर पाठ काय शुभमंगल वाजंत्री मला सहन नाही होतं आता काय झालं माझं काव्यावर प्रेम आहे मग वासाडे एखादी मंगलाष्टक म्हण ना अरे कविता करायला काय हरकत आहे हो पप्पा काव्या म्हणजे कविता नाही हो आता प्राजक्ता म्हणजे फुल आहे का पण ती माली आहे ना तुमची कॉमेडी हिट गाडू का हिट गाडू हिट गाडू का हिट गाडू अरे तुझे बापा सांगलो मग कसले विरोध करतो तुझ बाबी बसल्या बसल्या अरे पण हे महत्वाचं आहे का आता अरे लग्न महत्वाचं नाही काय झालं त्या सांग काय झालं माहिती काव्या माझी एक्स गर्लफ्रेंड होती तिने मला मेसेज केला की तू जर दुसऱ्या कोणाशी लग्न केलंस तर मी सिलिंग वरनं जीव देईन म्हणलो बाबा माझ्यामुळे कोणाचा जीव नाही जायला पाहिजे सॉरी चेतना म्हणजे आय एम सॉरी सासरे बुवा मला हे लग्न नाही करता येणार मी काय केलंस रे तू परमानवत पोरगा निघून गेला आता मी काय काका काका ते लागत नाही हा पाठ घ्या माझं लग्न मोडत आहे नाही मोडणार आई मी काय म्हणते आता एक जावई गेला ना पण दुसरा जावई हाय म्हणपात आपण लग्न करून टाकूया ना नाही नाही मोठ्या पुरीचं लग्न केलं मी छोट्या पुरीचं लग्न कसं करू ठीक आहे एवढाच प्रॉब्लेम आहे ना मग तुमच्या मोठ्या पुरीचंच लग्न झालं तर कोण करेल पण माझ्या मोठ्या पुरीची लग्न मेरा टायगर अभी जिंदा आहे माझा गौरव करील हिच्याशी लग्न चालेल तुला चालेल तुला मला चालेल तुला आठवत ना पहिल्यांदा याचा फोटो बघितला तेव्हा कसं रिएक्ट झाले होते मी एक मिनिट कशी हसत कशाला काय नाही काय 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 मी दोन दोन लग्न करायची तुझी मम्मी सांगते ते ऐक ना तेरे मम्मी को सब कुछ पता है हे कुठलं कॅरेक्टर पकडलं आता मध्ये लगेच आहे ते कॅरेक्टर मम्मी दुनियादारी फिरके आई आहे सब दुनियादारी मालूम आहे उसको वधूवर चला वधूवरानं एकमेकांना पटकन हार घाला अरे काय थांबा इतका काय तुझं आहे काय तुझं इथं हाय काका आता मला नाही ओळखलो वय म्या निमिस हे काय तू भाषा बदलली ना त्याला मी सलाम मारला सॉरी 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 मी नॉर्मल बोलतो काका अरे बोल ना रे पोरा काका तुम्ही नका खाली बसू मग मला झोपून बोलावं लागेल काका मला काहीतरी सांगायचंय काका अहो लहानपणापासून माझं तुमच्या शिवालीवर खूप प्रेम आहे काका येडे आता सांगतोस तू कळत नाही तुला आता का सांगतोस तू मला निमेश माझ्यावर हो शिवाली 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 तुला ही शिट्टी आठवते हो आठवते नाही शिट्टी पण शिट्टी वाजवणारा कधीच दिसला नाही मला अगं कारण तो शिट्टी वाजवणारा कायम मागून शिट्टी वाजवायचा आज तो मागून शिट्टी वाजवणारा तुझ्या समोर आलाय शिवाली कुठे कुठे तो शिट्टी वाजवणारा कुठे कुठे
बघितलं टायगर ही किती बावळट आहे, बरं झालं याच्यासोबत लग्न नाही केलंस. नाही तर तू बसला असतास मागे शिट्टी वाजवत आणि पुढे कुठं आहे कुठं आहे कुठं आहे शोधत बसली मेरी. शिवाली तो तुझ्या समोर आहे, मीच आहे तो. हो तू काका. अरे बोल रे पोर, तुम्ही नकाने खाली बसू काका. काका आई म्हणतात माझ्या शिवालीचं लग्न मोडलंय काका, प्लीज तिचं लग्न माझ्याशी लावून द्या काका. अरे मला चालेल शिवाली, मला पसंत आहे बाबा. चला वधूवराने पटकन एकमेकांना हार घाला. अरे वसायत काय तू बुंदीचं लाडू खायला नाही. अरे थांबा हो पप्पा, काय तुमचं बुंदी बुंदी बुंदी. मी त्या काव्याला वाचवायला गेलो तिकडे सिलिंग वर, तिला ऑलरेडी कोणीतरी वाचवलं होतं, ती त्याच्या बरोबर पळून गेली आणि मी तिच्यासाठी माझ्या सुंदर चेतनाला मी सोडून गेलो. मला माफ कर चेतना, सासरे बुवा मला माफ करा. भर मंडपात तू निघून गेलास ना, जा तिकडे आता. मी दोन नंबर जावं शिल लग्न लावून, आता दोन नंबर नाही शो एक नंबर. काकू तुम्ही तरी समजवा ना, मला ती खरंच आवडते, मला तिच्याशीच लग्न करायचंय. काकू काकू प्लीज काकू काकू खरंच करायचंय. हे मा काय बोल रही तू, तू टायगर इधर पडला, पडू दे तू, हार पडू दे. तुला आधी छोटी सोबत लग्न करायचं होतं ना. अरे तूच तर मला बोलली ना मोठीवर फोकस कर म्हणून. अरे पहिला तेरा छोटी से हुआ था ना तय. अरे यार तू पहिला सोच यार, छोटी या बड़ी चाहिए तेरे को. आज काय पकडले बस सांगशील मला. माझे कॅरेक्टर म्हणजे आता व्हेरिएशन नाही आहे ना, इसलिए कोण भैया छोटी मोठी. छोटी छोटी चाहिए. छोटी छोटी अब यांचं लग्न झालंय, फोटो शूट करतायत. शुभमंगला छोटी जाऊ दे, मोठीचं पण लग्न झालं तुझ्यामुळे झालं सगळं. तूच मला बोलली इसपे फोकस कर उसपे फोकस कर, कशी आहेस ग तू आई. कभी कभी शिकार जाता है शेर के हाथ से, फिर क्या कर, दो कदम पीछे आने का और फिर झलांग लगाने का. तू खरं सांग, तू आगाची आई नाहीयेस, तू नागाची आई आहेस. अतिशय मजेशीर लग्न सोहळा होता, खूप मजा आली. माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेबांना विचारूया, त्यांना कसा वाटलाय हा लग्न सोहळा. एकदम अप्रतिम, जबरदस्त, चांगलं. म्हणजे तसं बघायला गेलं तर मी हा कार्यक्रम कधी वेळ मिळाला जेव्हा टेन्शन असतं खूप तेव्हा बघतो आणि टेन्शन रिलीज होऊन जात एकदम. किती छान, खूप धन्यवाद साहेब, धन्यवाद टीम, कीप इट अप. मंडळी, सुंदर स्त्रीच्या सहवासाचं इंधन असेल तर पुरुष नावाची गाडी वाटेल तितक्या ॲव्हरेजनं, वाटेल तितकी धावायला तयार असते, याचीच प्रचिती द्यायला आता तुमच्या समोर येत आहेत हास्य जत्रेतले अतरंगी हास्यवीर. रोहित, निखिल, का बरं बोलवलं असेल बॉसनी, काही आयडिया का? माहित नाही रे, इन्क्रीमेंट वगैरे देणार असतील. ती जाड इन्क्रीमेंट देते. मग काय देत आपल्याला जाड कशाला देते इन्क्रीमेंट? तो अगदी जाड बोलायला नको. काय नको बोलाय, ते बॉस आहेत आपले. बॉस आहे म्हणून कशाने झालं, कशाला बायला बोलावलं हित काय माहिती लागा. बैल कशाला आलाय ते सांगेल आता. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. आय एम सो सॉरी सर. गुड मॉर्निंग. आय मी गुड मॉर्निंग. मॉर्निंग माने. गुड मॉर्निंग सर. तुम्ही आला पण होय म्हणजे. ते बैलाचं काय म्हणत होता माने? मी ऐकलंय सगळं आणि मला फरक पडत नाही. म्हणजे कसं आहे की जगात खूप असे कमी एम्प्लॉई आहेत की जे मनापासून बॉसला रिस्पेक्ट देतात. सर राहू दे, खोटं वाटतंय, असू दे. सो आज मी तुम्हाला यासाठी इथे बोलवलंय
आज आपण नाईट आउट करणार आहोत. पार्टी. थँक यू सर. थँक यू सर. मी फक्त बिअर घेईन सर. थोडीशी एक स्कॉच फक्त, बाकी काही नको. एलिट होईल सर. मला म्हणजे काय विचारते फक्त चकण्याला मला चीज लागते. आमचं कसं म्हणजे येतं ना घरी घरचं दूध तेवढं. एक मिनिट. येस. नाईट आउट करतो म्हणजे मी पार्टी बद्दल बोलत नाहीये. ऑफिसची काही कामं पेंडिंग आहेत. उद्यापर्यंत आपला प्रोजेक्ट सबमिट करायचंय. सो तुम्ही तिघांनी रात्रभर इथे थांबून ते काम पूर्ण करूनच जायचंय. घरी फोन करून सांगा आम्ही आजची नाईट आउट आहोत. कम ऑन बॉईज, यो हुरे, वी आर अ टीम, वी आर अ वर्कहोलिक, कम ऑन या. म्हणजे का कामासाठी थांबायची होय? पार्टी नाहीच होय म्हणजे. ती करू आपण पार्टी कधीतरी करू. फोन घ्या. हा बायको बोल की. बरं झालं का टाइम फोन केला बरं का. हॅलो. हा बोल. ऐका, मी गोंडू आणि धोंडूला घेऊन मॉलमध्ये जातीये. ऐकू. हा काय सांगती? घरी कोणी नाही. हा सासूबाईंची शुगर कमी झाली. काय ऐका आता लगा. अहो मी मॉलला जाते. मॉलला चक्करून पडली. लगा लगा लगा. अहो असं काय बोलते, मॉलला जाते मी, काय चक्कर येऊन पडले? लागलं नाही ना लय. तू ऐक ऐक माझा ऐक. एक काम करू, तू घेऊन जा पुढे तिकडे डॉक्टरकडे जा. तू आपण ऍडमिट करू म्हातारीला. ऍडमिट काय? तू नाही काय बैल मुतलाय असं काय करताय तू? हो पुढे हो. मी तुम्ही सरांना सांगतो लगेच येतो. मग ठेवा. काय बोलते? ठेव ठेव, मी आलो. ठेव. काय आज काय झालं सर? काय झालंय माहितीये का? सासूबाईंची शुगर लो झाली. हा सर मला जायला लागेल सर. माझी बायकोले डेंजर आहे म्हणजे गेलो नाही ना सर. मला दांडक्यानं आणती द्या. आणि हा योगा योग वाटत नाहीये तुम्हाला की काही काम निघालं की लगेच तुमच्या घरचं कोणीतरी आजारी पडत? नाही सर, आता आजार पण काय सांगून येतो सर. काय करायचं सांगा सर. सर मला गेलो पाहिजे सर. गेलो नाही तर बायको आणल सर घटच पटवून. माने निघा. थँक्यू सर. माने 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 माने. आणि आज जाताय ना तर एकदाच घरच्यांचं सगळ्यांचं चेकअप डॉक्टरकडून करून घ्या. हा निघा तुम्ही. बनी आणि ओंकार राहत आहेत, आम्ही दोघं सांभाळू. सर ते ॲक्च्युली काय आहे सर, माझी सासूबाई आहे आणि ती आजारी आहे असं खोटं कारण तर मी सांगणार नाही. तर माझं काय आहे ते सर, म्हणजे माझं सर आहे ना घर, हे माझं घर आहे ना सर, ते ते कोसळत आहे. हे काय कारण आहे राऊत? नाही सर ते आहे. घर कोसळत आहे सर. आहे ते खरं आहे सर. राऊत तुमची कारण ना जगा वेगळी असतात. थँक्यू सर. कौतुक नाही करत आहे तुमचं. कौतुक नाही करत आहे. मागच्या आठवड्यात तुम्हाला लवकर जायचं होतं, तुम्ही कारण काय दिलं? माझ्या घराच्या परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का बसलाय. आला सर, खरंच बसला होता सर. म्हणूनच तर ते घर म्हणजे असा थोडासाच धक्का बसला, एवढाच झालं सर. जास्त नाही झालं सर. जास्त नाही झालं सर. सर थोडासाच झाला सर, एवढाच झालं सर. आणि मुळात काय झालं, त्या तेव्हा जो भूकंप झाला तेव्हाच ते थोडंसं असं घर असं असं थोडंसं झालं होतं. हे थोडंसं म्हणजे. आणि आत्ता आज सकाळी ते असं छोटासा जो एक स्लॅब आहे एवढा, म्हणजे मी स्लॅब खाली राहतो म्हणजे घराखाली माझा स्लॅब आहे. बाबांना काही झालं नाही. हा बाबांना काही झालं नाही. ते बरं झालं. म्हणजे नाहीतर सर तुम्हाला माहिती आहे तर ते घराचं प्लॅस्टर करायचं आहे. म्हणजे त्यासाठी आम्ही ते डाकियाला बोलवलं आहे. कडियाला बोलवलं असेल ना? सॉरी सर, ते हे करणारे कडिया ना, ते असं असं करतात. ते कडियाला बोलवलं आहे सर. आय एम सॉरी सर. आणि तुमचा कडिया फक्त रात्रीच काम करतो? हा तुमचा कडिया फक्त रात्रीच काम करतो? हा म्हणजे हे राऊत तुम्हाला एक गोष्ट कळतीय का? काय काय? तुमच्यासारख्या एम्प्लॉईजमुळे ऑफिसला कायमच्या कडिया लागतील. वा सर, व्हॉट अ सेन्स ऑफ ह्युमर सर. तुमच्या कडियाला माझ्या तालिया सर. आणि तुमच्या कॉमेडीला आपण लावूया तालिया. जाऊ सर.
निघा राहत निघा थँक्स सर थँक्स सर तुमच्या दोघांची तुम्ही का थांबलात अजून निघा म्हटलं ना नाही ते दोघं शारीरिक क्षण गेलो असतो ना म्हणून त्यांचं एकदा कळलं की मस्त 10,000 रुपये तिकडे नाही येणार तुमच्या दोघांची खरंच गरज नाहीये बनेसारखा डॅशिंग एम्प्लॉई माझ्याकडे आहे मी आणि बने दोघं रात्री थांबू तुम्ही निघा ओके सर बने आणि मी दोघं थांबू ओके सर मला काही चक्कर आली सर निखिल पाणी पितोस का सर मला काहीतरी होत आहे सर मी सगळ्यां किंमत का कुठे निखिल पाणी इथे इथे मी बने इथे सगळ्यांची ना सगळी नाटकं मला कळत आहेत नाही सगळी नाटकं कळत आहेत नाही सर सगळी नाटकं नाही आहेत सर खरंच सांगतोय सर मी काल डॉक्टरकडे गेलो होतो तर डॉक्टर मला म्हणाले की मला स्कॉटलंड आर्टिस्ट झाले सर स्पॉन्डिलायटिस हे म्हणाला ते झाले सर मला त्यानंतर अजून एक सांगितलं त्यांनी मला रोमाटो आर्थरॉइड झाले सर आर्थरायटिस हे पण झाले सर मला आणि मग डॉक्टर म्हणाले की तुम्ही वेळेत जेवत जा तुम्हाला कडणी स्टूल पण झालंय कोणाकडे डॉक्टरकडे गेलात की अरुण कदमकडे गेलात सगळं स्पेलिंग चुकतंय कळतंय तुम्हाला सर अरुण कदमने सॉरी सॉरी सर सर पण हे खरंच नाटक नाही सर मी खरं सांगतोय तुम्ही तिघही मला नकार देतात ऑफिस मधली कामं कोण करणार सर आज तो नवीन एम्प्लॉई होतोय किरण जरसंडकर त्यालाही कामं सांगू मी सर कम ऑन सर त्याला काय होतंय तो करा नको काम पहिला दिवस आहे म्हणजे काय लय शाणा झालं होती तसलं चालायचं नाही म्हणू एवढी वर्ष इथं घास 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 तुला लगा त्या किरण्याला सांगा पहिला दिवस आहे गप गुमान काम करायचं इथं जीव जा तू काम केला तर म्हणजे काय नाही मला वाटतं सर त्याला काम करायला पाहिजे आम्हा सगळ्यांची कामं सर तुम्ही त्याला द्या त्याची कॅपॅसिटी कळेल यस सर कळतंय का अरे हा नवीन एम्प्लॉई येणार आहे त्याला ऑफिस मधला काही माहिती नाहीये अशा मी त्याला कशी कामं सांगणार हॅलो मे आय कम इन प्लीज यस कम इन हाय या ना Hi. Hi. माय सेल्फ किरण शंकरराव जरसेनकर आय एम सपोज टू जॉईन टुडे माझा पहिला दिवस आहे आय एम सो सॉरी मी लेट ना 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 किरण इट्स ओके आम्ही आता तुमच्याबद्दलच बोलत होतो हाय किरण माय सेल्फ प्रसाद खांडेकर हाय हाय प्रसाद सर व्हीपी ऑफ दिस ऑफिस प्लीज वेलकम गाईज मीट अवर न्यू एम्प्लॉय किरण जरसेनकर हाय हाय गाईज अयो यो किरण आहे होय किरण मी तुला आपल्या स्टाफची ओळख करून देतो या हे आहेत मिस्टर ओंकार राऊत हाय 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 ओंकार हाय हाय मला सगळ्या मुली प्रेमाने रॉकी म्हणतात कोण म्हणतं रे आम्ही कधी ऐकलं नाही रॉकी सर म्हणतात सर एनिवे मिस किरण आपले दुसरे एम्प्लॉई मिस्टर रोहित माने हाय रोहित नमस्कार मला सुद्धा सगळी प्रेमानं सावत्या बोलतात सावत्या आणि सावत्याचं लग्न झालंय सावत्याची बायको त्याला दांड्याने मारते सावत्याच्या सासूबाईंची शुगर वाढली आहे त्यांच्या घरात नुसते क्लेश सुरू आहे आय एम सो सॉरी सावत्या नाही तसं नाही काय कशाला 17 वेळा बायको 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 नाचत आहे पुढे झालंय म्हणजे माझं लग्न झालंय पण आमचं म्हणजे तसं काय सिरियस नाही म्हणजे अफेअर बद्दल सांग अफेअर बद्दल सांग सिरियस नाही आहे म्हणजे बायको सिरियस लाईट असं काही नसतं सावत्या राईट यु आर सो फनी मॅन हे फनी फनी नुसतं फनी नाही बॉडी बिल्डरच दिघाय मी अजिबात वाटत नाही ऍक्च्युली विष्णू जाऊ नका चोर बॉडी आहे लंगुटी वाकडे चालू का नाही मग बघा तर जाऊ काय
रोहित काय करताय तुम्ही? रोहित रोहित व्हाट इज दिस? इथे म्हणे तोंडाचा कामशेत बोगदा झालाय तो बंद करा. हे आपले तिसरे एम्प्लॉई आहेत मिस्टर बने. हाय मिस किरण हा माझा स्टाफ आहे दुर्दैवाने. तुम्हाला पहिल्याच दिवशी थोडा त्रास देतोय. काय झालंय की ऑफिसचं खूप काम पेंडिंग आहे आणि उद्या अर्जंटली प्रोजेक्ट सबमिट करायचं आणि यांच्याकडे कोणाकडेच वेळ नाहीये. तुम्ही का थांबला? तुम्ही निघा, तुम्ही निघा. तुम्हाला परमिशन दिलं, तुम्ही जाऊ शकता. निघतोय सर. आउट. हा निघतो सर. बॅग माझी बिगर. सो मिस किरण, जर तुमची हरकत नसेल तर आजची रात्र तुम्ही माझ्यासोबत ऑफिसमध्ये थांबाल. मला काहीच प्रॉब्लेम नाही. मला ऍब्सोल्युटली काहीच प्रॉब्लेम नाही. सुपर्ब. मला सवय आहे ऍक्च्युली. मी नाईट आउटला असते मित्रांसोबत खूपदा, त्यामुळे मला रात्रभर जागायची सवय आहे. रिअली? या. वाव. आणि कामासाठी नाही जगणार तर मग इथे कशासाठी आले मी? करेक्ट आहे. कम ऑन, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही निघा. का थांबलात? तुम्ही निघा. तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? ऍब्सोल्युटली प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्हाला मला एक एक गोष्ट हाताला धरून शिकवावी लागेल सर. इट्स माय ड्युटी. रिअली? मी तुम्हाला हाताला धरून शिकवेन. इट्स माय ड्युटी. थँक्यू सो मच सर. अरे इट्स माय. हा बाई कबूल की. हॅलो, ऐक ना. इथं माझ्या मापाचं कपडे मिळणं झालंय. आईला काय सांगते? हा आणि हे गोंडू दोंडू पण चिडायला लागलेत. म्हणजे डायबिटीस गायब झाला होय? काय नाही डायबिटीस कोणाला झाला? आणि म्हणजे शुगर आता नाहीच होय म्हणजे एकदम. अहो काय बोलताय, माझ्या मापाचं कपडं मिळायला झालंय. चक्कर बी नाही झाली होय? चक्कर काय डायबिटीस? भारी भारी लागा. बरं मग असू दे, मग थांबतो मग मी ऑफिसमध्ये. नाही काम बी आहे ना लय. आज सर म्हणले म्हणजे रात्रीच थांबायला लागेल काम करायला. मग थांबतो मग तसं. मग मी तुम्ही या घरी, तुम्हाला दाखवते आता. बरोबर बरोबर चालतंय. मग मी उद्याच येतो सकाळनं. मग काम तुम्ही. बरं मग ठेवतो मग. हा सर, म्हणजे आता डायबिटीस गायबच झालाय. म्हाताऱ्याला चक्करच येईना म्हणजे आता. कसं काय म्हणजे चमत्कार झाला का म्हणजे? काय शुगर कमी झाली म्हणजे? कमीच झाली शुगर एकदम. तुमच्या सासूबाईंची शुगर गॅसवर ठेवली होती का? ऋतू जाते वाढते, गॅस कमी केला कमी झाली. सर ब्रिलियंट सेन्स ऑफ ह्युमर. म्हणजे मी असे मध्ये मध्ये टाकतो. तुम्ही थांबताय, हे फायनल आहे. येस हे फायनल आहे, मी थांबतीये. तुम्ही निघा. का थांबला? तुम्ही निघा. तुम्ही खरंच जाऊ शकता म्हणजे खरंच काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही निघा, आम्ही थांबतो. नाही नाही ठीक आहे, मी आणि सर सगळं हँडल करू, मला काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही निघा सर. तुम्ही निघा, कारण मला असं वाटतंय आमच्यासारखे एम्प्लॉई असताना सर तुमच्यासारखा चांगला बॉस इथे काम करतोय. आमच्या ते कर्तव्याला बाबरे ठेस लागेल. मला असं वाटतं की तुम्ही दोघेही निघा. हा म्हणजे मी आणि मिस किरण थांबतो आणि काम करतो. एक सेकंड मिस किरण. यस सर. तुम्ही रात्री थांबायला तयार आहात? मला काहीच प्रॉब्लेम नाही सर. तुमच्या तिघांपैकी कोण थांबायला तयार आहे? आम्ही तिघं थांबू. तिघं थांब चालते. तुम्ही तिघेही थांबताय? काम पूर्ण होईल काही? प्रोजेक्ट रेडी असेल? ठीक आहे कॅरी ऑन. मला उद्या सकाळी रिपोर्ट रेडी पाहिजे. मिस हे किरण. मिस किरण एक्सक्यूज मी. मला वाटतं तिघेही थांबायला तयार आहेत, तर तुम्ही थांबायची गरज नाही. तुम्ही चला, मी तुम्हाला रस्त्यात ड्रॉप करतो. इट्स ओके, मी आहे ना तुम्हाला सगळं काम समजवतो. प्लीज प्लीज ग्रेट. ऑल द बेस्ट गाइस. किरण सई माहोल परफॉर्मन्स होता आणि ही शिट्टी तुमच्या तिघांसाठी. आय एम सो प्राऊड ऑफ यू. तुम्हाला तिघांना बघायला आज इतकी मजा आली आहे म्हणजे इट वॉज अ ट्रीट टू वॉच यू. फार सुंदर परफॉर्म केलं भावा. तू जो एक कूल आणि चार्मिंग बॉस पोर्ट्रे केलास
तो खरं तर डिफिकल्ट आहे, पण तू केक वॉक सारखा पोर्ट्रे केलास. प्रियदर्शनी फार मस्त काम केलंस, मजा आली. तुम्हाला सगळ्यांना या ब्रिलियंट परफॉर्मन्ससाठी थँक्स. मंडळी, आता आपण जाणार आहोत रेशन कार्ड ऑफिसला, जिथे अजिबात रेशनिंग न करता विनोदाचा भरपूर स्टॉक घेऊन तयार आहेत निरागस विनोदवीर पृथ्वीक प्रताप आणि जिच्या मॅडनेस नाही ठाव अशी नम्रता समेरो. नमस्कार साहेब. हा नमस्कार नमस्कार. काय बुधिया? ए शिविका घातली का? शिविका घातली? माझं मी गप काम करतोय, मला शिवी जायचं काम नाही, कळलं का? नाही ना शिबी नाही घातले, नाव आहे आमच्या बुधिया. बरोबर, बस बस नाव आहे, होय बसा बसा. काय काम आहे सांगा. सांग म्हणजे नेमकं कसलं काम आहे? रेशनिंग कार्ड आहे, त्याच्यामध्ये एकाचं नाव टाकायचं आहे आणि एकाचं नाव काढून टाकायचं. चालते, कुणाचं नाव काढायचं तुम्हाला? काय नाव? काय नाव काढायचं आहे ना ते? कुणाचं काढायचंय? मुन्ना सिंगचं नाव काढायचं आहे. मुन्ना सिंगचं काढायचंय आणि लावायचंय कुणाचं? मुन्ना सिंगचं नाव लावायचं आहे. मुन्ना सिंगचं नाव काढून मुन्ना सिंगच नाव लावायचंय. मग मुन्ना सिंगचं नाव काढायचं काय? ते काय झालं, मुन्ना सिंग बारले आहेत ना म्हणून. मग बारले म्हणजे वारला? मग आता माणूस वारलाय तर मग परत त्याचं नाव कशाला लावायचं रेशनिंग कार्ड मध्ये? काढूया त्याचं नाव. आता नवीन मेंबर ऍड होणार तर मग त्याचं नाव नको का लावलं आहे याच्यामध्ये? मुन्ना सिंग वारलाय आणि तो परत ऍड होणार आहे, म्हणजे नेमकं काय घडणार आहे तुमच्या घरात? म्हणजे मुन्ना सिंग जो आहे ना ते आमचे सासरे बुबा. कोण आहे? सासरे बुबा. सासरे बुबा, बर. त्यांचं नाव पण जो आहे तो मुन्ना सिंग आहे आणि आमचा जो मुगला आहे. कोण आहे? मुगला. मुगला माने छोकरा. मुलगा. हा हा. तो जो आहे त्याचं पण नाव जो आहे मुन्ना सिंग आहे. अच्छा, म्हणजे तुझ्या हाय का काय बुधिया बाय, आता मला कळलंय, म्हणजे तुझ्या लेकराचं नाव आहे मुन्ना सिंग. मुन्ना सिंग. तुझ्या सासऱ्याचं पण नाव आहे मुन्ना सिंग. म्हणजे तू तुझ्या लेकराचं नाव मुन्ना सिंग तुझ्या सासऱ्याच्या नावाच्या मुन्ना सिंग वरनं ठेवलेलं आहेस. हाय का तुला ज्या कुठल्या मुन्ना सिंगचं तुझ्या नाव लावायचं आहे तर रेशनिंग कार्डवर त्याचं बर्थ सर्टिफिकेट दे. तोंडात मच्छर फिरायला ठेवलायस का ग? मध्ये मध्ये कशाला करतेस? मला फक्त दे की बर्थ सर्टिफिकेट. करू नको का? काय झालं? काहीतरी म्हणतेस? हे बघ, जर तुझ्याकडे तुझ्या मुन्ना सिंगचं बर्थ सर्टिफिकेट असेल तर दे, म्हणजे मी नाव चढवतो. आणि जर नसेल तर मला मुन्ना सिंगचं डेथ सर्टिफिकेट दे, म्हणजे मी नाव काढतो. मुन्ना सिंग तर जित्ता आहे, मग त्याच्या डेथ सर्टिफिकेट कुठून द्यायचं तुम्हाला? अगे तुझा मुन्ना सिंग जित्ता आहे मला माहित आहे, पण तुझा तो मुन्ना सिंग जो जित्ता आहे त्याच्याबद्दल नाही बोलत आहे मी. जो मुन्ना सिंग मिळालाय तो उचला असेल का नाही कोणतरी जाडा जुळा? आमचा छोटा मुन्ना आहे ना तो जाड गेला आहे ना. उचेला जो आहे ना तो शेबकाची शेंग आहे पतलीशी. अग बुधिया बाय, मुन्ना सिंगच सर्टिफिकेट दे ग. मुन्ना सिंग ज्या मुन्ना सिंगच नाव तुझ्या मुन्ना सिंगच मुन्ना सिंगच मुन्ना सिंग कशाला मरायला ठेवली का? दोन दोन नाव मुन्ना सिंग. तिथं लोक रांगेत उभी आहेत तात्काळले ती. मी जेवढं सांगतोय तेवढं आहे. एकतर ते मुन्ना सिंग ऐकून माझा व्हायला लागलाय गोंधळ. मला कळणं झालंय कुणाला काढायचंय कुणाला लावायचंय. लक्षात घ्या, आता नाव बदलू आपण. मुन्ना सिंगची नाव मुन्ना सिंग नको ठेवूया. काय नाव ठेवायचं? तुझा जे काही पोरगा आहे का नाही मुन्ना सिंग, त्याचं नाव आपण आता तात्पुरतं मला कळीपर्यंत आपण हे नन्ना मुन्ना ठेवूया. हे चांगला आहे नन्ना मुन्ना. चांगला मुन्ना चांगला. आणि जो गेलाय का नाही तुझा सासरा मुन्ना सिंग, त्याचं नाव आपण पाहिजे तर जुन्ना मुन्ना ठेवू. म्हणजे नन्ना मुन्ना आणि जुन्ना मुन्ना. आणि माझ्या नवऱ्याचं नाव ना मुन्ना ठेवा. इथं गोंधळ होतोय म्हणून एक मुन्ना कट केला तर तू ना मुन्ना ऍड कर, म्हणजे माझा जन. हे थांबे, थांब, काय नाव ठेवली होती? नन्ना मुन्ना मुन्ना जुन्ना. हा तेवढं लक्षात ठेव, नन्ना मुन्ना आणि जुन्ना मुन्ना. नन्ना मुन्ना ना जुन्ना मुन्ना, जुन्ना मुन्ना तर नन्ना. मला लय काम आहे ती, डोकं पिकू नको माझं. चालेल चालेल, चांगला आहे. नन्ना मुन्ना. आता तो जुन्ना मुन्ना आहे का नाही त्याला जाळला असेल का नाही स्मशानात? तेव्हा एक सर्टिफिकेट दिला असेल ते दे मला. एक सोपं काम
करूया. तुझ्या तोंडाचा संतूर परत वाजलं का नाही लक्षात ठेव. नाही नाही ऐक ना माझ्या, आपण एक काम करूया, जुन्ना मुन्नाच्या प्रकरण आहे तर थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. नन्ना मुन्नाच्या नाव कशा लाभायचा त्याच्या उपाय सांगा. हमला ते आहे माझ्या डोक्यात, मला माहित काय करायचं असते. हे बघ, ते तुझं बारकं पोरग आहे नन्ना मुन्ना, बरोबर. एक काम कर, गावी जा, त्याचा जन्म कुठं झाला ती बघ, आणि त्या हॉस्पिटल मधनं बर्थ सर्टिफिकेट आण जा. काय तो तोंडानं बोल. ते सांगतो आमचा जो नन्ना मुन्ना आहे ना, तो माझ्या पोटामध्ये जेव्हा होता तेव्हा जुन्ना मुन्ना आणि नमुन्ना, नमुन्ना म्हणजे कोण, मुन्ना सिंगचे पापा, ते आहेत ना ते बेबर एक तेजाब नावाचा पिक्चर बघत होता, तर ते अनिल कपूरचं नाव होतं ना, त्याचा पण नाव मुन्ना होता. त्या दोघांना म्हणजे जुन्ना मुन्नाला आणि नमुन्नाला जो आहे तर मुन्नाचं काम भरपूर आवडला. बोला बा मुन्ना जुन्ना मुन्ना आहे ना आणि नमुन्ना, तो बोलला अरे हा तर पोटामध्ये लाथा मारायला लागला आहे बा मुन्ना बा बोलल्यावर ते परत एकदा बा मुन्ना बा बोलायला लागला. तसा पोटामध्ये ना मुन्ना जो आहे जोरजोरामध्ये लाथा मारायला लागला. जुन्ना मुन्ना आहे ना, तो नमुन्नाला म्हणला की आता मुन्ना बाहेर येणार आहे मुलगा आहे. एक 1137 वेळा फक्त मुन्ना म्हणली, मधी ज आणि न घातलाय. काय लगा इथं मी काय काम करायला आलोय, तू काय करतीस मला काय ती सांग की बर्थ सर्टिफिकेट पाहिजे ती दे की गा बाय. आपण एक सोपं काम करूया, आपण एक काम करूया, हे जो जुन्ना मुन्नाचा जो बॉय होता ना तो 72 होता आणि नन्ना मुन्नाचा जो बॉय होता ना तो 2 होता. आपण एक काम करूया, सोपं काम करूया, हे जो 72 जो आहे ना 7 हा पण छाटून टाकूया. म्हणजे 72 चा 7 काढायचा. 2 उरला तर जुन्ना मुन्नाचा झाला ना नन्ना मुन्ना. ए घेणाडे, असलं काय करायचं नसतंय, कळलं का? हे आना दुखत आहे, अजिबात नाही अजिबात. ए घेणाडे, ए रडू नको. पुच्छक फाडून टाकलं तुम्ही. तुझा पुच्छक नाही, तुझं थोबड फोडलं पाहिजे. तुम्ही पहिलं इथन बघे, ही पुस्तक मी नाही फाडलेलं आहे, तुझं तू फाडलेलं आहे. तुम्ही फाडलं आहे. ए बघे, जुन्ना मुन्ना येईल आणि तुझ्या असं मागणुटीवर येऊन बसेल ना, पश्चाताप होईल तुला. माझ्या शरीरात नाही मागणुटी, लक्षात ठेव. परत इथं दिसलीस का नाही, 4-5 किलोमीटर तरी तुडवीन तुला मी. हा सांगती मोठी, मला आली मोठी. काय कामाचं? हॅलो सर, हॅलो सर. काय पाहिजे तुम्हाला? सर रेशन कार्ड अपडेट करायचं होतं. काय पाहिजे सांगा. ते रंग बदलायचं होतं सर, याचा पिवळा रंग जरा बडबडीत वाटतोय. मोरपंखी करायचं होतं सर. कपड्याच्या दुकानात आलाय का रे? इशी पॅटर्न मी अलग रंग दिखाव. कपड्याच्या दुकानात आलाय हे जो हे असतोय का नाही रंग रेशन कार्डाचा, तो तुझ्या उत्पन्नावरती ठरतोय, कळलं का? अच्छा हा, मग हे मोरपंखीसाठी काय उत्पन्न लागेल आपलं? ए घेणाड्या, तू बंबानीच्या वर जरी कमावलंस का नाही तरी तुला मोरपंखी करून मिळायचं नाही, कारण मोरपंखी नुसतोय. हा काय जे आहे ती ठेव आणि जा बाबा, माझं डोकं लई फिरलेलं आहे. सर ते कुठे बाजूला मिळेल काय, इकडे तिकडे? आवडता कलर आहे माझा सर. निघे. सुरेश परफॉर्मन्स बघूया, हा सर असे काय म्हणतात प्रसाद दा. खरं तर बघायला गेलं तर नम्रता ही या स्टेजवरचा खूप जुन्ना मुन्ना आणि तिच्या कम्पेरिटिवली तू खूपच नन्ना मुन्ना. पण जेव्हा तुम्ही दोघं एकत्र येतात तेव्हा ते प्रत्येक स्किट म्हणजे खरोखर बघण्यासारखा नमुन्ना असतं. वा दादा वा. आणि त्यात दत्तूची एंट्री म्हणजे फारच जमुन्ना आली होती. वा वा वा.